ध्यान एक अद्भुत सशक्तिकरण आहे की तुम्ही काहीही करू शकता जे गरजेचं आहे या जगात काहीही मी म्हणतोय आणि तरीही लांब राहाल त्या कामांच्या प्रक्रियेपासून जी आपल्याला या जगात करावी लागते जर तुम्ही इथं बसलात तुमचं शरीर आहे तुमचं मन आहे आणि तुम्ही जे कोणी आहात ते थोडासा लांब आहे हाच दुःखाचा शेवट आहे आणि हेच ध्यानमय होणं नमस्कार कदाचित दुसरा सर्वाधिक वारंवार बोलला गेलेला शब्द नेहमी बोलला गेलेला शब्द गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना व्हायरस व्यतिरिक्त म्हणजे मेडिटेशन प्रत्येक जण अचानक ज्या लोकांनी जीवनात कधीही ध्यान केलं नाही त्या शक्यतेचा कधी विचारही नाही आता अचानक ध्यानाबद्दल बोलू लागलेत ध्यानाची आवश्यकता ध्यान करावं वाटतंय चला आपण हे ध्यान काय ते पाहूया हे नक्की काय सर्वात आधी ध्यान शब्दाचा अर्थ काय इंग्रजी शब्द मेडिटेशनचा तसा पाहता काही अर्थ नाही अशा अर्थानं ना? की तो शब्द विशेष असं काही सांगत नाही जर कोणी साधारणपणे डोळे बंद करून बसलं असेल तर असं असत कि ते ध्यान बंद करून अनेक गोष्टी करू शकते तुम्ही जप तप ध्यान धारणा समाधी शून्य संयमा करू शकता किंवा तुम्ही बसून झोपण्याची कला आत्मसात केलेली असू शकते तर इंग्रजीतला मेडिटेशन हा शब्द विशेष असं काही सांगत नाही साधारणपणे आपण समजतो किंवा साधारणपणे लोक समजतात की मेडिटेशन म्हणजे ध्यान तामिळनाडू ते ध्यानमय जर तुम्ही थोडं उत्तरेला उत्तर गेला तर ते ध्यान आहे जर तुम्ही अगदी उत्तरेला गेला तर ते ध्यान आहे तुम्ही आणखी वर गेला तर ते चान होतं जर तुम्ही थोडं पूर्वेला गेला तर ते झेन होतं एकच गोष्ट तर हा काय आयाम आहे ज्याचं आपण मेडिटेशन म्हणून वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय एक मूलभूत गोष्ट जी आपण समजून घेण्याची गरज आहे ती म्हणजे तुम्ही ध्यान करू शकत नाही बिकॉज मेडिटेशन इज कारण ध्यान हा एक गुण आहे एक गुण म्हणजे एक परिणाम आहे एखाद्या प्रक्रियेचा तुम्ही एखादी प्रक्रिया सुरू करू शकता तुम्ही एखादी प्रक्रिया करू शकता तुम्ही एखादा गुण करू शकत नाही गुण हा फक्त एक परिणाम आहे हे समजा तुम्हाला फुलं हवी आहेत तुमच्या बागेत तुम्ही तिथं बसून फुलांचं ध्यान करत नाही तुम्हाला माहितीये फ्लॉवर लोकांचं काय झालं जर तुम्हाला फुलं हवी असतील तुमच्या बागेत तर तुम्ही फुलांचा विचार करण्याची गरज नाही तुम्ही विचार करायला हवा माती खत पाणी सूर्यप्रकाश यांचा जर तुम्ही या घटकांची ही प्रक्रिया योग्यरीत्या हाताळली तर फुलं आणि फळ हा परिणाम आहे पण आज जग खूप आहे ते इतके असल्यामुळे त्यांना मातीत रस नाही खतामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये तर नक्कीच नाही पण त्यांना फुलं आणि फळं हवीत जर तुम्हाला फुलं हवी असतील माती खत पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्याशिवाय तर तुम्हाला समाधान मानावं लागेल प्लास्टिकच्या फुलांवर प्लास्टिकची फुलं अगदी सुंदर असतात जे याचा वापर कसा करावा म्हणून विचार करतात त्यांच्यासाठी ती अनेक प्रकारे काम करतात त्याला पाच वर्षांची गॅरंटी असते फुलं म्हणजे एक वैताग आहे जर तुम्ही खरी फुलं घरात ठेवलीत तर तुम्हाला त्यांच्याकडे पाहावं लागेल दिवसातून किमान पाच वेळा काय होते त्यांना योग्यरित्या त्यांची वाढ होते की नाही पण जर तुम्ही प्लास्टिकची फुलं ठेवली तुमच्या घरात पाच वर्षांची गॅरंटी तुमच्या आयुष्यासारखा नाही जर तुम्ही जिवंत असाल तर अनेक गोष्टी आहेत करण्यासाठी तुम्हाला अगदी व्हायरसलाही चुकवावं लागेल अदृश्य व्हायरस पण मृताना फक्त जतन करण्याची गरज असते तर मुळात तो आयाम आणि प्रक्रिया ज्याला तुम्ही ध्यान म्हणताय ते खूप जीवनाभिमुख आहे जेव्हा मी म्हणतो जीवनाभिमुख आजकाल तुम्ही बहुतांशी वस्तुनिष्ठ आहात किंवा जास्तीत जास्त मनाभिमुख आहात कदाचित भावनाभिमुख किंवा भौतिक शरीर जी पुन्हा एक वस्तूच आहे मोठ्या प्रमाणात जीवन असंच झालेलं आहे लोकांची जीवनाबद्दलची जी कल्पना म्हणजे जर कोणी म्हणाल माझ जीवन तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ते त्यांच्या नोकरीबद्दल बोलतायत ते बोलतायत देशातल्या किंवा जगातल्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्यांच्या कारबद्दल कदाचित त्यांच्या कुत्र्याबद्दल कधी कधी त्यांच्या नवऱ्याबद्दल किंवा बायकोबद्दलही ते काहीही असू शकत पण एकमेव गोष्ट जी खरोखर जीवन आहे ती म्हणजे जे इथं धडधडते हेच जीवन आहे बाकीच्या सगळ्या व्यवस्था आहेत ज्या आपण केलेल्या आहेत या असेन की या व्यवस्था आपलं जीवन समृद्ध करू शकतील मग ते शिक्षण असो की करिअर नाती लग्न मुलं संपत्ती जे काही या सगळ्या गोष्टी एखाद्याला हव्या आहेत फक्त या आशेनं कि हे आपलं जीवन समृद्ध करेल जस की तुम्हाला माहितीये बहुतेक लोक त्यांचं जीवन समृद्ध करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात अडकतात त्या साधन सामुग्रीमध्ये साधनं मोठी झालेली आहेत जीवन प्रक्रियेपेक्षा बर का मला वाटतं <laughs> फार निर्दयी पद्धतीनं हा व्हायरस लक्ष केंद्रित करायला लावतोय जीवनावर तुम्हाला अचानक समजत कि तुमचं महागड घर म्हणजे कैद झालेली आहे तुमची महागडी कार ही भंगारातली वस्तू आहे कारण तुम्ही ती चालवू शकत नाही किमान काही काळासाठी आणि सध्या जग अशा अवस्थेत आहे जिथं आपल्याला माहित नाही की किती वेळ आणखी किती वेळ लागेल जेव्हा तुम्ही परत बाहेर पडाल आणि थोडस फिराल तुमच्या कार मध्ये तुम्हाला माहित नाही म्हणून आता स्वाभाविकपणे पुष्कळ लोक विचारतायत संबंध जगभर ध्यान कसं करावं मी काय केलं पाहिजे जसं मी म्हणालो तुम्ही ध्यान करू शकत नाही पण तुम्ही ध्यानमय होऊ शकता कारण तो एक गुण आहे जर एखाद्यानं विकसित केलं त्याचं शरीर मन भावना आणि ऊर्जा एका विशिष्ट पातळीच्या परिपक्वतेसाठी तर तुम्ही स्वाभाविकपणे ध्यानमय राहाल दिवसभर चोवीस तास ध्यान म्हणजे दुर्बलता नाहीये की जर तुम्ही ध्यानमय झालात तर तुम्हाला डोळे बंद करावे लागतील आणि एकाच जागी बसून राहावं लागेल ध्यान म्हणजे अद्भुत सशक्ती की तुम्ही काहीही करू शकता जे गरजेचं आहे जगात अगदी काही मी म्हणतोय जे काही गरजेचं आहे ते सध्याच्या परिस्थितीत आणि तरीही लांब राहाल कामाच्या प्रक्रियेपासून जे आपण करणं गरजेचे आहे जगात हे सशक्तीकरण किंवा ह्या सशक्तीकरणाशिवाय खर तर मनुष्य पंगू आहे कारण जर जो विचार तुम्हाला करायचा आहे जे अनुभवायचं आहे जे समजून घ्यायचं आहे आणि जी कृती करायची आहे जगात ते तुमच्यासाठी जर त्रासदायक ठरणार असेल इतक्या मोठ्या प्रमाणात तर स्वाभाविकपणे तुम्ही संकोच कराल जे गरजेचं आहे ते करण्यासाठी स्वाभाविकपणे तुम्ही टाळाल त्या गोष्टी ज्या करणं गरजेचे आहे इतकं की ज्या क्षणी तुम्ही अशा अवस्थेत असाल जिथ तुमच्या स्वतःच्या कृती आणि तुमच्या सभोतराच्या जगाच्या कृती आणि तुमच्या मनाची आणि भावनेची कृती एकदा का ते प्रभावित करू लागले तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी मग कुठल्या तरी प्रकारे तुम्ही स्वतःला पंगू बनवाल कारण स्वाभाविकपणे तुम्हाला तुमच्या जीवनाचं प्रमाण फार मर्यादित ठेवावं लागेल कारण कृती विचार भावना जीवनातला सहभाग प्रचंड प्रमाणात दुःखदायी ठरू शकतात एकदा का दुःखाची भीती बसली की कळत न कळत तुम्ही तुमच्या जीवनाची व्याप्ती आणि शक्यता मर्यादित कराल ध्यान म्हणजे फक्त एवढंच आहे अगदी सोप्या शब्दात आपल्याला सांगायचं झालं तर जर तुम्ही इथं बसलात तर तुमचं शरीर आहे तुमचं मन आहे तुम्ही जे कोणी आहात ते थोडं लांब या दोन्ही गोष्टींपासून भौतिक शरीर आणि मानसिक साठ्यापासून हे दोन गोळा केलेले संचय शरीर आणि मनाचे जर थोडस अंतर निर्माण झालं यामध्ये आणि तुमच्यात तर हाच दुःखाचा शेवट आहे है। आणि हेच ध्यानमय होणं ईशाक्रिय ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे पण एक शक्तिशाली साधन आहे हे तीन घटक तुमचा श्वास तुमचा विचार आणि तुमची जागरूकता एका योग्य प्रमाणात जर तुम्ही त्यांना तर तुमची मन आणि शरीर वापरण्याची क्षमता इतकी मोठ्या प्रमाणात विकसित होईल की तुम्ही इतरांना अगदी दैवी वाटाल पण मी तुम्हाला म्हणतोय हे मानवी आहे हे दैवी होण्याबद्दल नाही आहे दिस इज अबाउट रियलायझिंग बीइंग हे म्हणजे हे जाणण्याबद्दल आहे की मनुष्य असणं हेच दैवी आहे